हॅलो, जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग. तर आज आहे 19 फेब्रुवारी. तर आजच्या या शुभ मुहूर्तावर मी आज माझा पहिला व्लॉग आज शूट करत आहे. तर आजच्या पूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की शिवजयंती कशाप्रकारे आपण साजरी केला जातो, आणि तुम्हाला मी काही काही मुवमेंट्स असे दाखवल की आम्ही शिवजयंती आमच्या हॉस्टेलमध्ये कशाप्रकारे साजरी करतो. तर चला तर करूया व्लॉगला सुरुवात. हॅलो फ्रेंड्स, मी जसं की तुम्ही आत्ता बघितलं छोटीशी फुटेज घेतलेली की कशाप्रकारे आम्ही हॉस्टेलमध्ये सरांच्या विदाऊट परमिशन, म्हणजे जर सरांनी जर परमिशन जर आम्हाला दिली असती शिवजयंती मूर्ती स्थापन करण्याची किंवा शिवजयंती थोडीशी साजरी करण्याची, तर आम्ही खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं असतं. बट आम्हाला परमिशन न भेटल्यामुळे आम्ही छोटीशी एक मूर्ती आणली आणि ती स्थापित केली. की तुम्ही ती बघितलीच असेल कशाप्रकारे आम्ही छोटंसं एक छोटीशी कसं नियोजन केलं की जेणेकरून आपली जी संस्कृती आहे आणि ती आपण जोपासली पाहिजे. पण आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे थोडा विषय वेगळाच आहे की आम्हाला कोणत्याही गोष्टीची परमिशन दिली जात नाही, पण तरी पण आम्ही आमच्याप्रमाणे जसे छोटेफार थोडेफार साजरं करता येईल तशा प्रकारे करतो आहे. तर तुम्ही ते पाहिलंच असेल. तर आता आम्ही चाललेलो आहोत गेटच्या बाहेर. तर मागून तुम्ही बघू शकता येत आहे शुभम, प्रतीक आणि सागर. तर आम्ही आता ज्या गावात राहतो म्हणजे माळेगावात राहतो, तर तेथील शिवजयंती पाहण्यासाठी चाललेलो आहे. तर आता जसं की आता आपण बघितलं की कशाप्रकारे जी रॅली आहे ती रॅली निघली होती माळेगाव गावातून, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता संध्याकाळी एक भव्य मिरवणूक आहे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची, तर तीसुद्धा मी तुम्हाला शो करेल या ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू करा आणि बघत राहा हा ब्लॉग शेवटपर्यंत. जय भवानी. हॅलो फ्रेंड्स, तर दुपारी तुम्ही पाहिलंच कशाप्रकारे भव्य अशी रॅली, आणि नंतर आम्ही आमचं ज्यूस घेत बसलो. नंतर मी काय व्लॉग नाही घेतला, कंटिन्यू केला, कारण की जेवण करायला गेलो होतो. महाशिवरात्रीचा काल उपवास होता, तर तो उपवास सोडला आणि जेवण केल्यानंतर थोडा कॉलेजचा स्टडी केला आणि मग नंतर दुपारी झोपलो. आत्ताच झोपेतून उठलो आहे. जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आता व्लॉग कंटिन्यू करतो आहे की पुढे आता जी भव्य अशी मिरवणूक निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची, तर मी ती ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे, आता चहा नाश्ता करून तिथे जाणार आहेत. तर तुम्ही बघू शकता की कॉलेजचं कसं काम चालू आहे. बाकी मित्रमंडळी आम्ही सर्व चाललेलो आहेत शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी. तर अशाच प्रकारे ब्लॉग इथून पुढं पण कंटिन्यू करा. Thank you.
फ्रेंड्स, तुम्ही आताच पाहिला कशा प्रकारे शिवजयंतीची मिरवणूक निघली होती. तर आता खूप खूप भूक लागली आम्हाला, तर त्यासाठी आम्ही आलो आहे जेवण करायला. जेवण करायला जवळच आलो आहे माळेगावपासून 1-2 किलोमीटर लांबवर नवीन हॉटेल झालं आहे म्हणलं त्याला जेवण बघावा. तर आता आलो आहे जेवण. तुम्ही बघू शकता जेवण करायला आलो आम्ही. एक मस्त असं नवीन हॉटेल झालं आहे, तिथे आलो आहे आम्ही जेवण करायला. तुम्ही बघू शकता जेवण आलं आहे आता. अप्रतिम प्रकारची थाळी आलेली बघू शकता तुम्हाला. दाखवतो मी सर्वेसची चपाती यायची राहिली आहे म्हणून ते थांबलाय. येईल तरी चपाती थोड्या दिवसात, थोड्या वेळात. सागर शेटने तर चालू पण केलं जेवण करायला. पिंकर करा जेवण मस्तपैकी बघू शकता. हा ब्लॉग मी इथंच संपवतो, आणि जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.